नक्कीच वरळीमध्ये देखील एक बालाजी मंदिर आहे, इथे देखील आज नवीन आपण पाहतोय भूमिपूजन होत आहे. आणि जिथे MTHL म्हणजे अटल सेतू संपतो दुसऱ्या बाजूला चिरले गावात, तिथे देखील आम्ही साधारणपणे 10-15 एकरची जागा त्यावेळी तिरुपती मंदिरास देवस्थानाला दिली होती. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की देवाचा आशीर्वाद हा नेहमीच आपल्या सगळ्या कामात लागत असतो आणि असे दिवस खूप चांगले वाटतात. इथून सुरुवात करणं हे माझं सौभाग्य मानतो. नाही काय की भाजप जे ट्रोल करतं ते कोणी नाही आम्हाला सर्टिफिकेट देण्यासाठी, म्हणून ठीक आहे त्यांना जे काही बोलायचं ते बोलू दे. आणि महत्त्वाची गोष्ट हीच राहते मग की तिघांमध्ये म्हणजे एक CM 2.5 CM ह्याच्यात नक्की ताळमेळ आहे का हे सरकार शासन आपण बघतोय. शासन आपले दारी ह्या कार्यक्रमाचं पुढे काय झालं, अनेक योजना जाहीर झाल्या, खूप मोठ्या ताटात आपण पाहतो त्याच्या ॲडव्हर्टाईज येतात सगळीकडे TV वगैरे जाहिराती येतात, पण पुढे काही होत नाही. आणि एकमेकांना विरोध असताना तीन वेगळ्या दिशेला चालणारी लोक हे जेव्हा एकत्र सरकार चालवायला येतात तेव्हा फेल इंजिन कसं होतं हे दिसतंय. अजिजी कोस्टल रोडच्या संदर्भातली नवीन माहिती आणि नवीन वेळ समोर आलेली आहे. डिसेंबर पर्यंत कोस्टल रोडचा शेवटचा टप्पा आता पूर्ण होईल अशी माहिती. म्हणजे ह्या खोके सरकारने कमीत कमी एक वर्ष अधिक लावलेलं आहे कोस्टल रोडला. आपल्याला आठवत असेल मी सातत्याने जेव्हा जायचो तिथे तेव्हा डिसेंबर 2023 ही डेडलाईन दिली होती आणि तेव्हापर्यंत काम संपलंही असतं पूर्ण म्हणजे लँडस्केपिंग पासून सगळं. पण प्रत्येक काम जे मिंदे सरकारच्या काळात सुरू झालेलं आहे किंवा सुरू झालेलं नाही तर ढकलपंजी सुरू झालेली आहे, आपण पाहतोय प्रत्येक कामाला एस्केलेशन होतं, वेळ वाढून मिळते पण काम पुढे काही होत नाही. मुंबई पुण्यामधला जो मिसिंग लिंक होता एक तो शॉर्टकट होता, एस्केलेशन किती झालं आहे, किती वेळ कालावधी अजून वाढून घेतला आहे ह्याचा विचार करा. नॉर्थ बाउंड कोस्टल रोड आहे त्याचा कालावधी किती वाढून घेतला आहे, किती एस्केलेशन झालं आहे हे विचार करा. आणि मग कोस्टल रोड परत एकदा मी आज मागणी केली म्युन्सिपल कमिशनर साहेबांकडे की जी काही लँडस्केपिंग होईल, जी काही मैदानं मोकळी तिथे ओपन जागा आपण निर्माण करू ती स्थानिक आमदारांना आणि खासदारांना विश्वासात घेऊनच झाली पाहिजेत. होर्डिंग आम्ही लावू देणार नाही डिसेंबरमध्ये, आमचं सरकार बसलेलं असेल तिथे आणि आम्ही एक सुद्धा होर्डिंग कोस्टल रोडवर येऊ देणार नाही. होर्डिंगची पूर्ण मुंबईमध्ये नवीन पॉलिसी आम्ही आणणार आहोत. आपण पाहताय कुठेही काही लाईट लावलेत पोलवर, कुठे मोर दिसतात, कुठे काही सनफ्लॉवर दिसतं, कुठे LED होर्डिंग दिसायला लागलेले आहेत. किती होर्डिंग्स म्हणजे व्हिज्युअल पोल्युशन, लोकांच्या घरात हे लाईट जायला लागलेत आणि रात्री झोप येणं कठीण झालं. म्हणजे जसं आपण पाहिलं असेल घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना आमच्या सरकारमध्ये झोप यायची नाही आणि मग वेश बदलून जायचे कुठेतरी हुडी बिडी घालून, तसं सगळ्या लोकांचं झालं. निवडणुकीची तयारी पूर्ण झालेली आहे मात्र अशी माहिती मिळते की 4 ऑक्टोबर नंतर आता निवडणुका होत. निवडणुका जास्तीत जास्त लांबवण्याचा प्रयत्न आहे कारण त्यांना माहिती आहे पुन्हा पुन्हा काही ते कोणी पुन्हा 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 परत कोणी येणार नाही सरकारमध्ये बसणार नाही. आणि मग प्रत्येक दिवस आपला प्रत्येक दिवस माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर ही योजना कशी चालवायची आपण पहा. गेल्या 2-3 कॅबिनेटच्या बैठकीत देखील अनेक कामं अशीच दिली गेली आहेत, एस्केलेशन करून दिलेली आहेत, किंमत वाढून दिलेली गेली आहेत. ॲडव्हान्स मोबिलिटी मिळते, पैसा मिळतो कॉन्ट्रॅक्टरला, कदाचित खोके मिळत असतील पण महाराष्ट्राला काही मिळत नाही. मी सायन हॉस्पिटलबद्दल आधी देखील बोललो आहे, आज महाराणीचा विषय आहे पण अनेक विषय तिथे डॉक्टर्सच्या बेसिक सोयीसुविधांसाठी जे मी मांडत आलेलो होतो गेले 2 वर्ष आपण पाहिलं असेल, मी 2022 साली देखील 2023 साली देखील आणि आत्ता पण हे मांडत आलेलो आहे की तिथे डॉक्टर्सना बेसिक ज्या काही औषधांची गरज असते जी पेशंटना देण्यासाठी असते, IV फ्लुइड्स असतात, एक्सरे फिल्म असतात, ह्या देखील नव्हत्या. यंदाच्या अधिवेशनात आपण पाहिलं असेल जेव्हा आम्ही हा प्रश्न उपस्थित केला तेव्हा सायन हॉस्पिटलच्या डीनना 3 दिवस तिथे बसवलं गेलं विधानभवनात उत्तरं लिहायला मंत्र्यांसाठी. खरं डीनचं काम हे हॉस्पिटलमध्ये असणं आणि उगाच त्यानं बोलून घेण्यात काय अर्थ आहे, पण आपण हे पाहतोय की डॉक्टरांचा तणाव एवढ्यासाठीच वाढत चाललेला आहे कारण महाराष्ट्रात अनेक हॉस्पिटलमध्ये औषध पुरवठा असेल, IV फ्लुइड्स असेल, एक्सरे फिल्म असेल, मशीन बंद पडलेत, हा सगळा विषय झाल्यानंतर कुठे ना कुठेतरी बाचाबाची होते. आणि डॉक्टर्सच्या सुरक्षेसाठी आपण पाहतोय देशभरात तर आंदोलन होतच आहे पण असे विषय होत असताना मला वाटतं सरकारने काहीतरी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. अजून एक तुम्हाला सांगतो, मुंबई महानगरपालिकेचे जे इंटर्न डॉक्टर्स आहेत, जे रेसिडेंट डॉक्टर्स आहेत, त्यांना आपण स्टायपंड वाढून दिला होता. आपलं सरकार पडल्यानंतर CR जो असतो कॉर्पोरेशनचा रेझोल्युशन तो होणं बाकी होतं,
दोन वर्षात ते वाढून दिलं नाही. मध्यंतरी माझी बैठक झाली होती आणि आता भूषण गगरानी साहेबांनी सांगितलेलं आहे की पुढच्या 5-6 दिवसात तो स्टायपंड वाढून देईल. पण इंटर्न डॉक्टरसाठी देखील स्टायपंड असेल, रेसिडेंट डॉक्टरसाठी असेल, मार्टचे विषय असतात, सेंट्रल मार्टचे विषय असतात, ह्यांचे जर तुम्ही ऐकलं नाही तर मग काय आपण यांच्याकडून अपेक्षित करतो. वन नेशन वन इलेक्शनच्या म्हणत होतो, मात्र आता काही राज्यांच्या निवडणुका देखील त्यांना एकत्र घेता येत नाही. नक्कीच, आधी वन व्हॉइस पण आपल्याला वाटत होता, एकच व्यक्तीची मन की बात वाटत होती, पण आता अजून दोन, म्हणजे एक आंध्रमधून एक बिहारमधून, या दोघांची पण मन की बात आता सरकारला ऐकायला लागते. पण वन नेशन वन पोल बद्दल जे व्यक्ती किंवा जे प्रधानमंत्री महोदय स्वातंत्र्य दिवशी बोलतात, आपण पाहतो लाल किल्ल्यात त्यांनी जे भाषण दिलं, दुसऱ्या दिवशी बरोबर निवडणूक आयोगाने एका दिवसात पण जम्मू काश्मीरमध्ये घेऊ शकत नाही. आणि म्हणूनही सांगितलं मी आधी की महाराष्ट्राची निवडणूक ही ढकलण्याचा प्रयत्न करतात, कारण यांना योजनेतून पैसे काढायचे. गणेशोत्सव जसा जवळ आहे तसा मुख्यमंत्र्यांनी आता आदेश दिले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाला. कशाची खड्डेमुक्त करा, सगळे खड्डेमुक्त करा, असे डेडलाईन किती आपण ऐकलेले आहेत. मुंबई गोवा महामार्ग का नाही नॅशनल हायवे ह्याच्यावर काही कारवाई करत? कॉन्ट्रॅक्टर कोणाचा लाडका आहे का? मंत्री महोदयांचा लाडका आहे का? मागच्या वेळी काही अजून पार्ट्यांनी किंवा टोळ्यांनी आंदोलन केलं होतं आणि सांगितलं होतं नाही मंत्री महोदय काम करून देतील, विश्वास होता त्यांचा, पण पुढे काय झालं? टोल तर काढला नाही आहे. मुंबई गोवा असेल, मुंबई नाशिक असेल, मुंबई अहमदाबाद असेल, हे तर बाहेरचे रस्ते झाले, पण खड्डेमुक्त हे काही करू शकले नाही. दोन्ही वर्षी रस्त्यांचा घोटाळा केला. उद्धव साहेबांनी ते सांगितलं ना, 50-60 वर्षात आम्ही अपेक्षित करतो निकाल. त्यामध्ये सर्व पक्षीय एकमत आपल्याला होताना पाहायला मिळत आहे, मात्र अर्थतज्ञांचं काही वेगळं मत दिसत आहे. एकूणच जो गोजवारा आपल्यावर पडलेला आहे त्याकडे तुम्ही कसं बघता आहे? मला वाटतं मी बघण्यापेक्षा लाडकी बहीण नक्कीच योजना महत्वाची आणि आम्ही वाढीव देणार आमचं सरकार आल्यानंतर, ते तर आहेच. पण आपण हे पाहत असाल की लाडका कॉन्ट्रॅक्टर ह्यांच्यावर जी उधळपट्टी होत आहे त्याच्यावर आपण कोणी बोलत नाही. आम्ही सातत्याने हे विषय मांडत आलेलो आहे की फायनान्शियल रूल आणि बजेट मॅनेजमेंट हा जो कायदा आहे, कुठच्याही राज्यावर 3% जास्ती कर्ज चढू शकत नाही. आत्ता जर तुम्ही ह्या कॉन्ट्रॅक्टरना जेवढ्या योजना वाटप करून दिलेल्या आहेत, कामं वाटप करून दिलेले आहेत, FRBM पुढेही आपण गेलेलो आहे आणि राज्य सरकार बरखास्त झालं पाहिजे ही परिस्थिती आलेली आहे. शिंदे गटामध्ये आहेत, त्यांना अपक्ष खासदार विशाल पाटलांनी पाठिंबा दिलाय. त्या विशाल पाटलांनी अगोदरच महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता, त्यांनी आता ही भूमिका घेतली आहे. मला वाटतं एक महत्त्वाचं आहे की सगळ्यांमध्ये ताळमेळ असणं गरजेचं आहे. आपण पाहत असाल महाविकास आघाडीचे जे खरे घटक आहेत, आम्ही सगळे जे मित्रपक्ष आहोत, आम्हाला भाजपाचं जे मिंदे सरकार आहे, भाजप प्रणित महाराष्ट्र द्वेष्टे सरकार आहे, महाराष्ट्र द्रोही सरकार आहे, ते घालवायला आम्ही इथे कामाला लागलो. रोहित पवारांच्या मिशन मुंबई आमचं गेले 5 वर्ष सुरू आहे. सरकारमध्ये असताना मुंबईत असेल, पुण्यात असेल, सगळीकडे कामं करत होतो आणि सरकार गेल्यानंतर त्यांचे घोटाळे कुठच्याही शहरातले आम्ही एक्सपोज करतो. रोहित पवारांच्या झालं ऍक्टिवेटेड झालेलं आहे, रोहित पवारांच्या विरोधात लढणार आहेत असेल मला माहित नाही त्यांचं.